देशासाठी तसेच राज्यासाठी यंदाचे वर्ष ही निवडणुकीचे मानले जात आहे कारण यंदाच्या वर्षात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका ह्या पार पडणार आहेत लोकसभा निवडणुकीचे वारे नगर जिल्ह्यात देखील आता वाहू लागले असून राजकीय नेते मंडळी देखील निवडणुकांच्या तयारीला लागलेत दरम्यान नगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा निवडणूक ही यंदा चांगलेच रंगणार असे चित्र निर्माण झाले भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू असताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी देखील लोकसभेच्या रिंगणात उडी मारली लोकसभा लढवण्यासाठी आपण देखील उत्सुक असून आपण तिकिटासाठी वाट पाहत असो अशी जाहीर विधाने शिंदे आता करू लागल्याने पक्षाकडून नेमकी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे राम शिंदे हे खरंच लोकसभा लढवणार की विखेंची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील आगामी काळात आता चांगलंच राजकारण हे तापण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे भाजपच्याच गोठातील दोन बड्या नेत्यांमध्ये शीतयुद्ध रंगत की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय कारण भाजप आमदार राम शिंदे व खासदार सुजय विखे यांच्यामध्ये नेहमी शाब्दिक युद्ध पेटू लागले यातच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून आता एकाच पक्षातील या दोन बड्या नेत्यांमधील संघर्ष आता जाहीर रित्या समोर येऊ लागला आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत आजवर आपण केलेल्या कामाच्या जोरावरच खासदारकीचे तिकीट विखे यांना मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि विखे यांच्यात राजकीय संघर्ष झाला त्यानंतर भाजपचे आमदार राम शिंदे यांनी सुद्धा आपण लोकसभेची निवडणूक लढवणार असं जाहीर केलं त्यामुळे एकाच पक्षात असताना विखे आणि राम शिंदे यांना वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने राजकीय चर्चा आता रंगू लागल्या आहेत लोकसभेसाठी आपण आग्रही शिंदेनी जाहीर केली इच्छा राज्यात लवकरच लोकसभा निवडणुकीचे पडगम सुरू होणार आहे नगर दक्षिण लोकसभेसाठी समोर लाग येऊ लागलेत मात्र हे सगळं सुरू असतानाच भाजपमध्ये या जागेच्या तिकिटावरून रस्ते सुरू झाल्याचे पाहायला मिळते विद्यमान खासदार सुजय विखे पुन्हा एकदा नगर दक्षिण मधून निवडणूक लढवणार तसेच पक्षाकडून विखे यांना तिकीट जाहीर होणार अशी चर्चा देखील रंगत होती मात्र भाजपचे आमदार राम शिंदे यांनी आपण देखील या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीर करून टाकले शिंदे यांनी ही इच्छा व्यक्त केल्याने नगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र चर्चा उद्या आलं नगर दक्षिण लोकसभेची जागा भाजप आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळते मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर मतदारसंघात राष्ट्रवादीची ताब कधी विभागली गेली त्यातच अद्याप राष्ट्रवादीने आपला उमेदवार हा जाहीर केलेला नाही त्यामुळे भाजप खासदार सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीत कोण उमेदवार असणार याची आतापासूनच चर्चा झाली होती मात्र हे सगळं असतानाच एकाच पक्षात असलेल्या राम शिंदे यांनी उमेदवारीची इच्छा जाहीर केल्याने खासदार सुजय विखे यांचे टेन्शन मात्र वाढले लोकसभेचे तिकीट कोणाच्या पाडत जाणार लोकसभा निवडणुकीसाठी राम शिंदे यांच्यासह खासदार सुजय विखे हे देखील जोरदार तयारी काच आहे नगर दक्षिणमध्ये साखर व डाळीच्या वाटपाच्या माध्यमातून विखे यांनी अप्रत्यक्षरित्या लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली गावोगावी जाऊन त्यांनी कामाचा लेखाजोखा का मांडला व आपल्या कामाच्या माध्यमातूनच आपण पुन्हा एकदा निवडणुकीसाठी मतांसाठी आपल्या दारात येईल असे आवाहन त्यांनी ते जनतेला केले होते मात्र बदलत्या राजकीय समीकरणात नगर दक्षिणेच्या जागेवरून भाजपातच दोन बड्या नेत्यांमध्ये रसिकेत तयार झाली यामुळे तिकीट कोणाला मिळणार हे या काळातच स्पष्ट होईल शिंदे विखे तुल्यबळ कोणाचे अधिक राम शिंदे यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवले असून कॅबिनेट मंत्री म्हणून देखील त्यांनी राज्यात काम पाहिले आहे तर दुसरीकडे सुजय विखे यांची सुरुवातच सुरुवात एकोणवीसच्या लोकसभेपासून झाली भाजपात प्रवेश केला आणि त्यांनी दोन हजार एकोणावीस ला खासदार केला गवसणी देखील घातली एक उत्कृष्ट खासदार म्हणून देखील विखे हे नावाजलेले राजकीय वारसा लाभलेले विखे यांच्या अनेक पिढ्या या राजकारणात असल्याने खासदार विखे देखील राजकारणात आगेकूच करत आहेत मात्र या परिस्थितीमध्ये मा खुद्द पक्षातूनच त्यांना आता आव्हान मिळत असल्याने येणारी नगर दक्षिण लोकसभा ही त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान असणार आहे ह्या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लट्सअप मराठीला तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद